सरकार ने महिलाओं को फ्री में साड़ी बांटकर वोट बटोरने का प्लान बनाया है। चुनाव को ध्यान में रखकर इस महिलाओं को आकर्षित करने का काम सरकार कर रही है। यह आरोप राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर लगा है। उन्होंने कहा है कि सरकार जो साड़ी 355 रुपए में खरीदने का दावा कर रही है वो मात्र 125 रुपए में है, जो एक बार धोने पर दोबारा महिलाएं पहन ले सकती है। यह महिलाओं के साथ धोखा होने की बात भी उन्होंने कही। 355 ती साडी एकदा धुतली की दुसऱ्यांदा वापरता येणार नाही। तिची किंमत जर होलसेल मध्ये बघितली तर 120 रुपयाच्या पलीकडे जाते। अशी साडी देऊन महिलांचा अपमान करताय। महिलांना असं वाटप करून निवडणुकीच्या तोंडावर मत घेण्याचा तो तुम्ही सोंग केला आहे। तुम्हाला तुम्ही जर कोणी हे सगळं धंदा करणारा जर कोणी मंत्री असेल, हे वाटप करणारा त्याच्या मागचा कोणी भ्रष्टाचारी असेल, हे सगळी चौकशीची मागणी यापूर्वीच केलेली आहे। पण इतक्या निकृष्ट साड्या आहेत की मी सांगितल्याप्रमाणे त्याची किंमत 355 रुपये किंमत आहे एका साडीची, आणि साडीची आता मोडता किंमत हार तर पाहिलं तर 1,500 रुपयाच्या वर नाही, 120 रुपयाच्या वर उचित नाही। म्हणून हा समस्त महाराष्ट्रातील महिलांचा मोफत साडी देऊन, निकृष्ट साडी देऊन महिलांचा अपमान, या राज्यातील महिलांचा अपमान सरकारने केलेला आहे। हा माझा